वारजे माळवाडी येथील हायवे उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या वारजे वाहतूक शाखेच्या तिन्ही बाजूंनी डिझेलचा काळा धूर रोखणाऱ्या अवैध प्रवासी वाहतूक साहसनी रिक्षांच्या होणाऱ्या प्रदूषणामुळे सामान्य नागरिकांसह वाहतूक पोलिसांचा देखील श्वास गुदमरतो आहे. या चौकातून शिवणे, उत्तमनगर, हिंजवडी आणि कात्रजकरिता अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. त्या वाहनांमधील 50% वाहने स्क्रॅप, 35% वाहने ही खाजगी नंबर प्लेट असून अवघ्या 15% साहसनी रिक्षा चालकांकडेच फिटनेस, पासिंग, इन्शुरन्स असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली. मात्र असे असताना देखील मग कोणत्या पठाने वसुलीच्या जीवावर हे सगळं आलबेलं आहे याबाबत प्रश्न न पडला तर नवलच. यापूर्वी विश्वास पांढरे यांच्यासारखा प्रयोगशील अधिकारी या वारजेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर वारजेचे वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. त्यात आता सुरू असलेली हेल्मेट कारवाई म्हणजे 10 ते 15 जणांची टोळी शिकारीवर झडप मारत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त पंकज देशमुख यांना विचारणा केली असता ते म्हणाले, वारजे त्यासोबतच कात्रज आणि पुढे कोथरूड आणि चतुश्रुंगी ह्या चारही डिव्हिजनमध्ये जिथे जिथे हायवे आहे त्या सर्व ठिकाणी जे काही 6-seaters असतील, स्क्रॅप झालेले रिक्षा असतील, त्या सर्व रिक्षांवर आम्ही रुटीनली कारवाई करत असतो आणि ह्या पुढेसुद्धा त्या अवैध प्रवासी वाहतुकीवर आम्ही कारवाई करतो. आम्ही आमची जी रेग्युलर कारवाई आहे ती करतच राहतो, परंतु आपण ही बाब जर अशी निदर्शनास आली आहे, आणून दिली आहे, तर मी सुद्धा त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेन. माझा आणि प्रदूषणाचा अर्थार्थी संबंध नाही. माझं काम हे वाहतूक नियमनाचं आहे. प्रदूषणावर नियमन करण्याकरता एक वेगळी यंत्रणा आहे. आपण हा प्रश्न त्यांना विचारणं तर जास्त सोयीचं.